आज झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली असून नेवासा शहरातील प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबल्याने सार्वजनिक बांधकाम विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पुलावरील पाणी जाण्यासाठी मोऱ्या काढल्या नसल्याने पावसाचे पाणी पुलावर मोठ्या प्रमाणात साचले होते. दुचाकी चालकांना वाहन चालवताना यावेळी मोठी कसरत करावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी दिलाय. आज 11:30 सुमारास नेवासा शहरामध्ये जे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला, वारा गारपीट झाली आणि हा जो श्रमपूर रस्ता आहे ना, पूल ते पोलिशा चौक, हा पूर्ण सार्वजनिक बांधकामच्या हद्दीत येतो. इथं गुडघ्यात का पाणी साचलं होतं. परस्तक पाहता सार्वजनिक बांधकामने यापूर्वीच इथं जे पाणी साचतंय तिची विल्हेवाट लावण्यासाठी इथं नळ्या टाकणं गरजेचं होतं. परंतु प्रत्येक गोष्टी त्यांचा हलगर्जीपणा. आता जो रोडचं काम देखील जे चालू आहे, तिथं मोठी मोठी 50-50, 60-60 वर्षापूर्वीची झाडे देखील तोडलेली आहे. आम्ही जी आंदोलनं केलेली यापूर्वीची, आता साहेब नवीन यांना काय कल्पना नाही नेमकी आमची कोणती पद्धत असती आंदोलन करायची. आम्ही त्यांच्या ऑफिससमोर जाऊन देखील खड्डे घेतलेले आहे. तर या ज्या गोष्टीची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित घेतली पाहिजे. यापुढे जे नियोजन आहे ते फास्टगतीने केलं पाहिजे. जर कधी सार्वजनिक बांधकाम खात्याने जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा.